कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. काय भाषा आहे तुमची? तुमची भाषा ही रांगडी, वागणं ही रानटी. अगाई ग, आम्ही काय जंगलातल्या रेड्यावर अशी शिंग मारते काय? अहो सावकाश ना, काय करताय तुम्ही? गाडी चालवताय, काहीच कसं वाटत नाही तुम्हाला? अहो आम्ही शिंग मारत नाही, आम्ही फक्त शिंगतोय, शिंगिंग करतोय. जॉक होता जॉक. बापरे, आमच्या शिंगिंगचा एवढा त्रास होतोय का मास्तरीन भाई? हो, तुम्ही दुसऱ्याला काय वाटतंय ह्याचा पण विचार केला पाहिजे ना. मला जर आता असं वाटलं की तुम्हाला चिमटा काढावा आणि मी चिमटा काढला तर चालेल तुम्हाला? तुम्ही कुठे चिमटा काढला? पण उदाहरण दिलं मी. उदाहरण दिलं? बरं, पण तुम्ही आम्हाला चिमटा काढला तर चालते बरं काय? मला नाही चालणार. का, त्याला काय होतंय? त्याला काय होतंय म्हणजे तुम्हाला काय वाटतंय, काय हवंय ह्याचा मी विचार केला पाहिजे. मला जे वाटतंय ते तुमच्यावर लादण्यात काहीच अर्थ नाही. असं एवढं काटेकोर वागून चालते? काय झालं? जाऊ दे, तुम्हाला नाही कळणार. का, आम्ही अडाणी म्हणून. शिक्षणाने फरक पडतो माणसाच्या वागण्यात. बर, सॉरी मास्तरीन भाई, आम्हाला वाटलं नव्हतं आमच्या शिंगिंगचा तुम्हाला एवढा त्रास होईल. जाऊ दे, रागू नका आमच्यावर. आता काही शिंगिंग बिंगिंग करत नाही, आता सगळं स्टॉप बस. रागावले असं काही नाही, आपण दोघही वेगळ्या वातावरणातून आलो आहोत, चूक कोणाचीच नाहीये. पण तुम्हाला जे नॉर्मल वाटतं ते माझ्यासाठी खूप आहे आणि माझ्यासाठी हे सगळं नवीन आहे. मी प्रयत्न करते समजून घेण्याचा, जुळवून घेण्याचा, पण नाही जमत पटकन. नाही, बरोबर आहे, बरोबर आहे, आम्ही त्या बाबतीत काय म्हणलेलंच नाहीये. कसं आहे, तुम्ही तुमच्या आईबापाला सोडून आला, तुमचं घरदार सोडून आला आमच्याकडं. तुमच्या मनाचा विचार आम्ही केला पाहिजे, समजून आम्ही घेतलं पाहिजे, जुळवून आम्ही घेतलं पाहिजे, तुम्ही नाही. आमच्यासाठी काय बदललं? काहीच नाही. पुरुषासाठी काय बदलते? सगळं तर बाईसाठी बदलते. आमची माणसं तीच, आमचं घरदार तेच. बदललं तुमच्यासाठी, जबाबदाऱ्या बदलल्या, सगळंच बदललं ना आजूबाजूचं. आम्हालाच कळायला पाहिजे होतं आमचं जरा चुकलंच. पण सुधारायची इच्छा आहे बरं काय? आणि तुम्हासनी आमच्या चुकीची दुरुस्ती करावीशी वाटली तर हक्कानं कान धरून सांगत जावा, पण गप्प आलो नका. गप्प असत ते. हा तेच देऊ, थोडक्यात रुसून बसू नका. सा मी नाही रुसून वगैरे बसली. तर आता तिकडनं खिडकीच्या बाहेर बघालाय, बाहेरची झाड बिड. इथं तुमचं स्वतःच झाड आहे, इथं पर्सनल प्रॉपर्टी. त्याच्याकडे बघणं झालंय, त्याच्यासंग बोलणं झालंय. बाहेरची झाड बघताय, बाहेरच्या झाडांसंग बोलताय. हे भारी आहे तुमचं. का, हे काय निवडुंगाचं झाड आहे? आम्हाला काय काटे आहेत मोठे मोठे, टोचतात तुम्हाला. आणि मग खंडोबा राया, खंडोबा राया रे, आम्ही बडदो बाया रे. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.